नाशिक शहरात टोईंग कर्मचाऱ्याकडून वाहनधारकाची लूट केली जाते. जमा केलेली गाडी पैसे घेऊन सोडून देण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं टोईंग मागे सुरू असणारी आर्थिक देवाणघेवाण उघडकीस आली आहे. या बाबतीत कारवाई करण्याऐवजी पोलिसांची मूक गिळून गप्प बसण्याची एकूणच आपल्याला भूमिका दिसतीये. नाशिकच्या वकीलवाडी परिसरातला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. टोईंग कर्मचाऱ्यांनी उचललेली गाडी परत उतरवण्यासाठी पैसे घेतल्याचा हा व्हिडिओ आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून टोईंग कर्मचाऱ्यांविषयी नाराजी उघड व्यक्त होत होती. वाहतुकीला अडथळा न ठरणारी गाडीही उचलली जात होती. गाडी उतरवण्याची विनंती केल्यावर हुज्जत घातली जात होती. अरेरावी दमदाटीसुद्धा केली जायची. आता या व्हिडिओने या कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी लूटच उघड केली आहे. 100% ते गाड्या उचलतात, पैसे घेतात आणि ते सगळे मुलं गुंड प्रवृत्तीचे, ते गुंडासारखी भाषा वापरतात एकदम आणि कधी कधी घाणेरड्याशिवाय पण देतात. एकतर त्यांनी व्यवस्थित पार्किंगला सोय करायला पाहिजे, जर नसेल केलेली तर निदान लोकांची ज्यांची गाडी उचलली त्यांच्याशी व्यवस्थित बोललं पाहिजे. त्यांच्या गाड्यांचं नुकसान होतं, बऱ्याचशा गाड्या तुटून जातात उचलताना, ते उचलताना व्यवस्थित काळजी घेतच नाही. मोठा अक्षर बोर्ड पाहिजेत, तो सामान्य माणसाला वाचता यायला पाहिजेत. आणि सहसा आमच्या खेड्यातून लोक येते आहे, ही गाडी चोराने नेली का पोलिसने नेली हे समजत नाही. हे समजण्याकरता त्यांचा एखादा माणूस डिपार्टमेंटचा म्हणा की त्या कॉन्ट्रॅक्टरचा पाहिजे का कोणत्या गाड्या उचलून नेल्या आहे, पण त्यांनी हे लोकांना समजायला पाहिजे. मी जेव्हा माझी गाडी नेली मला 3 तास तिथे नंबर लावा लागला. तिथं पैशांची वेगळी मागणी केली जातात, जर रोडावर गाडी उतरायची वेगळी मागणी केली जाते, दादागिरी केली जाते, तुम्हाला काय करायचं करा अशा भाषेत ते सांगतात. खासगी ठेकेदाराला वाहन उचलण्याचं काम वाहतूक पोलिसांनी दिलंय. त्यातून लाखो रुपयांचा महसूल गोळा केला जातो. मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेत. शहरात पार्किंगची सोय नाही आणि गाडी सतत टो केली जाते, यामुळे नागरिक हैराण झाले. त्यातच आता टोईंग कर्मचारी करत असलेल्या अरेरावी विरोधात आणि पैशांच्या या व्यवहारांबाबत पोलीस अधिकारी नेहमीप्रमाणे मूक गिळून गप्प आहेत. टोईंग कर्मचाऱ्यांकडून दिवसाढवळ्या वाहन चालकांची लूट केली जाते, वाहन चालकांशी अरेरावीची भाषा केली जाते. पोलीस दल फक्त महसूल गोळा करण्यामध्ये मग्न आहे आणि ज्यावेळेस ह्या टोईंग कर्मचाऱ्यांच्या अरेरावीविषयी त्यांच्याशी विचारणा केली जाते त्यावेळेस प्रत्येक पोलीस अधिकारी चुप्पी धरून गप्प आहे. यामागचं कारण अद्यापही नाशिककरांना उलगडलेलं नाही आहे, त्यामुळे लवकरच ह्या टोईंग कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नाशिकमधून होते. गुड जर्नलिस्ट बबनसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.